कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वच रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवली, त्यामुळे सर्वांनाच ऑक्सिजनचं महत्व समजलंय. निसर्गाकडून आपल्याला मोठ्या प्रमाणावर मोफत ऑक्सिजन मिळत असतो. हा नैसर्गिक ऑक्सिजन वाढावा या उद्देशानं अनेक सामाजिक संस्था ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचं रोपण करतायत. असाच अनोखा उपक्रम माजी नगरसेविका सुनीता निमसे यांच्याकडून राबवला जातोय. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणार्क नगर, डीपी रोड, कॅनॉल, जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी माजी नगरसेविका आणि यशस्विनी सामाजिक अभियानाच्या समन्वयक सुनीता निमसे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्क निर्मिती करण्यासाठी 24 तास मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी निमसे यांनी सुरू केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. पार्क हा खूप चांगला संकल्पना या ठिकाणी राबवली जाते. आपण या गोष्टी विसरून गेलो होतो आणि निसर्गाने ते आपल्याला 2 वर्षापूर्वी चांगली आठवण करून दिली की तुम्ही मला विसरला तर तुमचं काय होणार आहे. आणि त्या दृष्टीने आता इथे जो संकल्प राबवला गेला ऑक्सिजन पार्कचा आणि पर्यावरणपूर्ण विविध प्रकारची अशी स्थानिक प्रजातींची झाडं आपण इथे लागवड करत आहोत, जेणेकरून इथे पर्यावरणीय परिसंस्था अबाधित राखण्यासाठी जी काही साखळी असते, म्हणजे मधमाशा म्हणा, पक्ष्यांचा निवारा, त्यांचं खाद्य, फुलपाखरं, इतर मित्र कीटक, इतर जे काही घटक असतील, अशा चांगल्या प्रदेशनिष्ठ झाडांमुळे इथे चांगल्या प्रकारची वाढ होईल. आणि नक्कीच इथे येणाऱ्या जॉगिंग करणाऱ्या लोकांना त्याचा आनंद होईल आणि त्या झाडा झुडपांचा आणि पक्ष्यांचा पण अभ्यास करायला त्यांना इथे वाव मिळेल. कोरोना संकटाच्या काळात सर्वांना ऑक्सिजनचं महत्व समजलंय, त्यामुळे 24 तास मोफत ऑक्सिजन देणाऱ्या निसर्गाची जपवणूक करणारी चळवळ नाशिक शहरामध्ये सुरू झाली आहे. या सामाजिक जाणीवेतून सुनीता निमसे यांनी ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचं ठरवलं. यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. नाशिक शहरामध्ये प्रथमच निर्मिती होत असलेले ऑक्सिजन पार्क याविषयी सुनीता निमसे यांनी अधिक माहिती दिली. आज पर्यावरण दिनाला आज बरोबर 1 महिना पूर्ण होतोय आणि सुप्रियाताई सोळेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलाय. वृक्षारोपणाने सुरुवात करून हा परिसर एक ऑक्सिजन पार्क तयार व्हावा ही संकल्पना आम्ही ह्या ठिकाणी मांडतोय. ह्या ऑक्सिजन पार्कमध्ये जो जॉगिंग ट्रॅक आहे, जॉगिंग ट्रॅकवरती इथल्या परिसरातील लोक फिरायला येतील. इथे आपण वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची, ज्या भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पती आहेत, जसे की वड, पिंपळ, कडुलिंब तर आहेच, हिरडा, बहेडा, कदंब आणि अशी वेगवेगळी जी झाडं आहेत त्यांचं इथे लागवड करून आणि हा परिसर एकदम निरोगी व्हावा, इथलं सगळं प्रदूषण मुक्त व्हावा ही संकल्पना आम्ही या ठिकाणी मांडतोय. ह्या ठिकाणाहून के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा परिसर आहे आणि कॅनॉलच्या बाजूचा हा सगळा परिसर, हा जो सगळ्या खराब झाडांनी व्यापलेला आहे आणि खराब झाडांमुळे इथलं प्रदूषणही वाढतंय, तर तो परिसर स्वच्छ करून आणि तिथे या सगळ्या वनस्पतींची लागवड केली तर इथल्या या परिसरातल्या नागरिकांना याचा खूप चांगला फायदा नक्कीच होईल ही संकल्पना आम्ही या ठिकाणी मांडतो. साधारणतः किती वृक्षांची आपल्याकडून लागवड होण्याची शक्यता आहे? इथे आता ह्या ज्या 3 ते 4 किलोमीटरचा परिसर आहे, ह्या परिसराचं पूर्ण योग्य नियोजन करून ह्याच्यात किती झाडं बसतील आता हे आता याचा संपूर्ण अभ्यास करू. जवळपास 1 लाखभर तरी झाडं ह्या ठिकाणी बसतील अशी माझी म्हणजे अंदाज आहे आणि ही संकल्पना पुढे शहरात पण इतर ठिकाणी रुजवण्याचा आम्ही यापुढे प्रयत्न करणार आहोत. पर्यावरण दिन आणि राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या अभिनव उपक्रमाचं सर्व स्तरावर कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड, अनिता दामले, लीला शिवाळे, वंदना चाळीसगावकर, संगीता पाटील, शालिनी डिकले, वंदना तायडे, मधुकर जाधव, चंद्रशेखर पाटील, प्रकाश तायडे, बाजीराव निमसे, पुष्पा निमसे, वर्षा सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडेंसह अजय नागरे, नाशिक.